كم مره विकासनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे. आपण आज माजलगाव तालुक्यातील ढोरगाव शिवारामध्ये सायनानी बाबा देवस्थान आहे. या ठिकाणी प्राचीन काळापासून या ठिकाणी संदल सायनानी बाबाचा संदल कार्यक्रम संपन्न होत असतो आणि काही 7-8 दिवसांमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे. या ठिकाणी या मंदिराचे पुजारी त्यांची पुजारी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नाव सांगा. विशाल गायकवाड, पुजारी साईं बाबा देवस्थान. तर या ठिकाणी जी देवस्थान आहे इथं कधीपासून तुम्ही सेवा करताय? आमच्या आजोबापासून सेवा करतो आम्ही, दुसरी पिढी आमची. बर, तर या ठिकाणी कुठून म्हणजे कुठल्या कुठल्या ठिकाणाहून कुठल्या कुठल्या गावातून महाराष्ट्रातून किती भाविक लोक येतात? आपल्या माजलगाव आणि माजलगाव परिसरातून जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून परभणी, लातूर, हिंगोली अशा जवळपास 20-25 हजार भाविक संदलमध्ये येणार आहे. बर, संदल हे दरवर्षी म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये असतं? संदल दरवर्षी पाड्यापासून उरुसाला प्रारंभ होते आणि पाडा होऊन 3 दिवसाची संदल होतो साईबाबाचा पालखी. बर, आणि माजलगावमधून आमच्या राहते करून देवखेळे येथून संदल निघतो आणि माजलगाव शहरातून फिरून दर्ग्यापर्यंत येतो 10 वाजता. बर, तर त्या जी समजा संदल आहे सायलेंट बाबाचं या ठिकाणचं महत्व काय म्हणतो? महत्व म्हणजे जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारं देवस्थान देव आणि काही बाहेर बाधा जादू टोना जे बी असेल लोकाला जे वाटत असेल ते सगळं इथं निवारण होत आहे. बर, या ठिकाणी असं भाविक जे आहे श्रद्धाळू आहेत भाविक भक्त इथं कुठल्या कुठल्या वारी या ठिकाणी येत असतात? हे खास साईबाबाचा वार गुरुवार आणि आमोश्या पौर्णिमा आहे. आमोश्या पौर्णिमा आणि गुरुवार वाऱ्या करतात लोक आणि 4-5 वाऱ्या 6 वाऱ्या त्यांचं काय त्यांचं समाधान होऊन जातं. बर, वाऱ्या येणे आणि भावी भक्तांची मनोकामना आहे पूर्ण होतात. या ठिकाणी जी समजा सायनानी बाबा आहे या ठिकाणी ज्या लोकांची भावी भक्ताची श्रद्धा आहे त्यामुळे लोक या ठिकाणी येतात, त्यांची मनोकामना पूर्ण होते. परंतु या ढोरगाव शिवारामध्ये आहे या ठिकाणी जी शासनाचे जी आहे काही योजना काही त्यांच्याकडून काही आपल्याला
काही म्हणजे निधी काही कुठला नाही ना कोणता निधी नाही भेटला आतापर्यंत रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसापासून मागणी आमची रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे बर रस्ता रस्ता सुद्धा होऊ शकला नाही या ठिकाणी रस्ता कोणत्या कोणत्या मार्गे या ठिकाणी रस्ते आम्हाला इथून माजलगाव 222 हायवे पासून इथून रस्ता येतो आणि देवखेड्यामधून 200 आपलं कॅनल पासून आपलं डॅम पासून एक रस्ता येतो आम्हाला तर त्या ती जी रस्ते आहेत एकदम दुरावस्था झालेली येण्यासाठी जे भाविक भक्तांना श्रद्धाळू भक्तांना येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नाही त्याबद्दल तुम्ही काही कुणाला मागणी केलेली आहे का मागणी केली नाही आम्ही आधीच्या आमदाराला केलेली आताच्या आमदारा कशी मागणी केली बरं काही त्यांनी मनावर घेतलं नाही काही बरं तर दुसरं जे आहे ते की क्षेत्र आहे हे सैलानी बाबा एक क्षेत्र आहे तर या या क्षेत्रामध्ये समजा जे शासनाचं जे धार्मिक क्षेत्र त्याच्यामध्ये काही आपलं कुठं हे झालेलं आहे का नाही काही झालं नाही त्याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन हे केलेलं आहे का रजिस्ट्रेशन केलेलं हा तर त्याच्यावर काही तुम्ही म्हणजे अर्ज दाखल कुठला केलाय का नाही अर्ज नाही दाखल केला बरं त्याच्यावर तुम्हाला अर्जही करावा लागेल केल्याशिवाय तुम्हाला कसं म्हणजे कुठलं ज्या समजा योजना आहेत या सैलानी बाबा मंदिरासाठी ज्या भी शासनाच्या योजना आहेत जे क्षेत्राचा जे भाग आहे धार्मिक क्षेत्राचा तर त्याच्यासाठी आपल्याला बी करणं गरजेचं आहे करणं गरजेचं बरं बरं आता उद्याची जी संदल आहे किती तारखेला सुरुवात होईल उद्याचा संदल पाड्यापासून उरुस होणार आहे प्रारंभ होणार आहे उरुसात आणि शनिवारी 25 दिनांक रोजी संध्याकाळी 6 वाजता नांदूर देवखेडा इथून आम्ही पुजारी आमच्या घरून संदल निघणार आहे आणि रात्री 9 ते 10 वाजता सैल बाबा परिसरातील हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये संदल चढणार आहे ते कार्यक्रम इथं येणार का तिथं माझं गाव इथं संदल येणार बरं तर या ठिकाणी आपल्याला ढोरगाव शिवारातील सैलानी बाबा देवस्थान आहे आणि या ठिकाणी 25 तारखेला मोठ्या उत्साहामध्ये संदल संपन्न होणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांनी या संदलचा लाभ घ्यावा असे आवाहन विशाल गायकवाड यांनी केलेले आहे. विकासनामालायू बाळासाहेब फपाळ बीड.